नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या. माझी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानाला आजपासून सुरुवात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज स्वतः ठाण्यामधल्या 15 लाभार्थी कुटुंबांना भेटून संवाद साधणार. आठवड्याभरामध्ये 1 कोटी कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचा संकल्प. धुळ्यामध्ये आज पीडीएफ योजनेचा शुभारंभ. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते 10 वाजता शुभारंभ होणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज पुणे दौरा. कोंढवा हडपसर भागामध्ये पाहणी दौरा करणार. शरद पवार गडाची आज गोंदियामध्ये शिवस्वराज्य यात्रा. रोहित पवार आणि अनिल देशमुख आणि अमोल कोल्हे उपस्थित राहणार. विधानसभेआधी बारामतीमध्ये युगेंद्र पवार आणि जय पवार सक्रिय. युगेंद्र पवारांची बारामतीमध्ये आज स्वाभिमान यात्रा, तर जय पवारही आजच गणपती मंडळांना दिवसभर भेटी देणार. जय पवार आणि युगेंद्र पवार अशी लढाई झाल्यास मी अजित पवारांचा आशीर्वाद नक्कीच घेईन. युगेंद्र पवारांची प्रतिक्रिया. बारामतीमध्ये जय पवारांकडून गणेश मंडळांना पायी चालत भेटी. जय पवार बारामतीमधून विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याची चर्चा असताना सक्रिय झाले. अमित शहांच्या नेतृत्वात महायुतीची बैठक. शिंदे, फडणवीस, अजित पवारांची हजेरी. मित्रपक्षांना सन्मानजनक जागा देणार. मुंबई एअरपोर्टवरच्या बैठकीमध्ये अमित शहांचा शब्द. विधानसभेला सन्मानपूर्वक जागा वाटप होईल यासाठी अमित शहा योग्य लक्ष घालतील. सुनील तटकरेंकडून विश्वास व्यक्त. राज्यामध्ये 125 जागा जिंकण्याचा भाजपचा संकल्प. जवळपास 50 जागांवर भाजपला विजयाची खात्री. उर्वरित 75 जागा जिंकण्याची जबाबदारी प्रमुख नेत्यांवर. सूत्रांची माहिती. 105 आमदारांचा पक्ष बाजूला बसला. 50 लोक असलेले पक्ष राज्य करतायत. जयंत पाटलांचा भाजपसह महायुतीवर निशाणा. तर 50 वाल्यांनी तर राज्यच वेठीस धरल्याचं म्हणत पाटलांचा टोला. महायुतीमधील धुसफूस चव्हाट्यावर नको. जिंकण्याची क्षमता असलेले उमेदवार निश्चित करावे. लोकसभा निवडणुकीमधील चुका टाळा. शहांच्या भाजप नेत्यांच्या सूचना. सूत्रांची माहिती. अमित शहा आणि फडणवीसांमध्ये दुरावा. जयंत पाटलांचा दावा. तर महाराष्ट्रामध्ये मनासारखं काम करता येत नसल्यानं फडणवीसांची पंचायत. जयंत पाटलांचा टोला. वर्षा बंगल्यावरील योजनांच्या देखाव्यातून अजितदादांचा फोटो गायब. गणेशोत्सवादरम्यान मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर योजनांचा देखावा. शिंदेसोबत फक्त शिवसेना नेते आणि फडणवीसांचा फोटो. माहितीमध्ये अजित पवारांना तात्पुरतं स्वतंत्र लढायला सांगितलं. वेगळं लढा, मग निवडणुका झाल्यावर एकत्र या असं सांगितलं. जयंत पाटलांचा दादा गटाबाबत दावा. नागपुरात ऑडी कारची 2 कार आणि 1 दुचाकीला धडक. बावनकुळेंचा मुलगा संकेत. बावनकुळेकडे विरोधकांचं बोट. FIR मध्ये बावनकुळेंच्या मुलाचं नाव नसल्यानं विरोधक आक्रमक. माझ्या मुलाच्या नावे ती गाडी. CCTV तपासून संपूर्ण चौकशी करून पोलिसांनी आरोपींवर योग्य ती कारवाई करावी. न्याय सगळ्यांना समान असेल. अंधारेंच्या आरोपानंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया. आरक्षण नाही दिलं तर 113 आमदार घरी बसवणार. मराठे फडणवीसांना लोळवल्याशिवाय सोडणार नाहीत. जरांग यांचा पुन्हा इशारा. बघून घेणार, ठोकणार, मारणार अशी भाषा जरांगे वापरतात. संविधानाची परंपरा असताना मग जरांगेंची अशी भाषा कशी? फडणवीसांना लोळवण्याच्या इशाऱ्यावरून राजेंद्र राऊतांचा पलटवार. रोहित पवार जरांगेंचं आंदोलन हाताळत आहेत. आमदार राजेंद्र राऊतांचा गंभीर आरोप. तर 23 तारखेला मी माझी भूमिका मांडणार. जरांगे पाटलांना राजेंद्र राऊत यांचा इशारा. सोलापूरमध्ये अपहरण करून मराठा तरुणाला मारहाण झाल्याची माहिती. असं झालं असेल तर हिशोब होणार. जरांगेंचा नाव न घेता राजेंद्र राऊतांना इशारा. जरांगेंना मवियानं सुपारी दिली आहे का? पवारांच्या सोपल यांच्यासोबतच्या भेटीनंतर पेटवा पेटवी. राजेंद्र राऊतांचा सवाल. तर राज्यामध्ये मणिपूर सारखी स्थिती निर्माण होण्याची भीती. राजेंद्र राऊतांचे विधानसभा अध्यक्षांना पत्र. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची शासनाकडून काळजी. राजेंद्र राऊतांनी काय पत्र दिलं माहिती नाही, मात्र जातीय सलोखा बिघडणार नाही. शंभूराज देसाई यांचं विधान. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकींनी बीडमध्ये घेतली जरांगेंची भेट. शाल आणि पुष्पगुच्छ देऊन जरांगेंचं स्वागत. तिसऱ्या आघाडीबाबत काही पक्षांशी चर्चा झाली, मात्र जरांगेंसोबत जाणाऱ्या पक्षांसोबत आम्ही जाऊ शकत नाही. राज्यामधल्या तिसऱ्या आघाडीवर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया. आंबेडकरांनी विरोधी भूमिका का घेतली माहिती नाही. मला जेवढा सन्मान करायचा तेवढा मी केला. शेवटी काही झालं तरी बाबासाहेबांचे ते वंशज आहेत. मनोज जरांगेंची प्रकाश आंबेडकरांवर प्रतिक्रिया. अधिवेशन बोलवास म्हणजे आमदार उघडे पडतील. मराठा आरक्षणासंदर्भातील विशेष अधिवेशन बोलावण्याच्या मागणीवर जरांगेंची प्रतिक्रिया. निवडणुकीच्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत. जागावाटपाबाबतचं चित्र स्पष्ट झालं नसल्याचं हर्षवर्धन पाटील यांचं वक्तव्य. मंत्री छगन भुजबळ यांचं विधानसभेबाबत सूचक विधान. ऑक्टोबरच्या 1 किंवा 2 आठवड्यामध्ये निवडणूक लागण्याबाबतचा भुजबळांचा दावा. पक्षानं संधी दिल्यास विधानसभा लढणार. अजय बोरस यांचं सूचक विधान. तर भाजपच्या देवी आणि फरांदे नाशिक मध्यच्या 2 टर्म आमदार असताना शिंदे गट दावा करण्याची शक्यता. अजय बोरसचे आमदार म्हणून आमच्यासोबत दिसले पाहिजे. तर शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांचा सूचक इशारा.
अजितदादा गटाच्या विदर्भातील 10 जिल्हाध्यक्षांची तातडीची बैठक. अजित पवारांवर नाराज नसल्याचं जिल्हाध्यक्षांकडून स्पष्ट, तर मंत्री आणि त्यांच्या पीएवर नाराजी असल्याच्या भावना व्यक्त. राष्ट्रवादीची ताकद आहे त्या जागा मागणार, पुसटची जागा आमची हक्काची, माहितीकडे मागणी करणार अमोल मिटकरी यांचं विधान. अजित पवारांनी बारामतीमधून निवडणूक लढवायला हवी, पवार फॅमिली कायम एक राहील, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार शेखर निकम यांचं वक्तव्य. विधानसभेमध्ये अजित पवारांचा बारामतीमध्ये पराभव होणार, वडिलांसमान शरद पवारांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला, आता पश्चाताप होऊन काय उपयोग, संजय राऊतांचा हल्ला बोल. शरद पवारांपुढे निभाव लागणार नाही असं दादांना वाटतंय, अजित पवारांच्या बारामती संदर्भातल्या वक्तव्यावर विजय वडेट्टीवारांची टीका. अजित पवार आमचे कॅप्टन, दादा निवडणूक लढणार, विरोधकांच्या टीकेनंतर छगन भुजबळांची प्रतिक्रिया. धरलं तर चावतं अशी अजित पवारांची स्थिती, अजितदादा शिंदे आणि फडणवीसांच्या चेहऱ्यावरील रंग उडाल्याचं पाहायला मिळत आहे, विजय वडेट्टीवारांची टीका. पवार गटातील नव्या नेतृत्वाचा जयंत पाटलांना त्रास होत असावा, जयंत पाटील माहितीमध्ये येण्याचे संकेत आहेत का ते पाहावं लागेल, अमोल मिटकरींचा जयंत पाटलांवर निशाणा. यवतमाळमध्ये शरद पवार गट आणि अजित पवार गट आमने सामने, अमोल मिटकरींच्या पत्रकार परिषदेच्या ठिकाणी पवार गटाची घोषणाबाजी, मिटकरींचा गद्दार असा उल्लेख. परळी विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा, जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख लढवणार विधानसभा निवडणूक, राजेसाहेब देशमुखांची माहिती, तर कृषीमंत्री धनंजय मुंडे कादर खानचा रोल करतात, देशमुखांची मुंडेंवर टीका. काही लोकांनी देवेंद्र फडणवीसांचा गैरफायदा घेऊन विश्वासघात केला, हसन मुश्रीफांची समर्जित घाटगेंवर नाव न घेता टीका, तसंच भावनेच्या भरामध्ये न जाण्याचं देखील मतदारांना आवाहन. ब्रह्मपुरीमध्ये काही वर्षांपासून अल्पसंख्याक समाजाचे लोक प्रतिनिधित्व करतायत, चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकरांचं सूचक विधान, तर धानोरकरांचं मत व्यक्तिगत पक्षाचं नाही, वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. छत्रपती संभाजीनगरमध्ये राजश्री उमरे यांच्या उपोषणाचा आज 10वा दिवस, छत्रपती संभाजीनगर इथल्या क्रांती चौकामध्ये उपोषण सुरू, मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावरून विविध मागण्या. एमआयएमकडून विधानसभेसाठी 5 उमेदवारांची घोषणा, छत्रपती संभाजीनगरमधून इम्तियाज जलील विधानसभा लढणार. मुलगी निवडून आली तर मला गर्व होईल, नदीमध्ये फेका म्हणजे बाजूला फेकून द्या असं म्हणालो, धर्मराव बाबा आत्राम यांचं विधान, भाग्यश्री आत्राम पवार गटामध्ये प्रवेश करणार. सरकारकडे योजनेसाठी पैसे आहेत मात्र अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांकडे लक्ष नाही, भाग्यश्री आत्रामांचा निशाणा, तर पवार गटातील प्रवेशाबाबत येत्या 12 तारखेला स्पष्ट होणार असल्याचं विधान. शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुरज चव्हाण यांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयानं फेटाळला, कोविड काळामधील खिचडी घोटाळा प्रकरणी सुरज चव्हाण अटकेत. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड 8 नोव्हेंबरला निवृत्त होणार, 10 नोव्हेंबर रोजी चंद्रचूड यांचा कार्यकाळ संपणार, सत्ता संघर्षाच्या निकालाची उत्सुकता. साईबाबांच्या दर्शनानं उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याची सुरुवात, 15 सप्टेंबरला ठाकरेंचा शिर्डी आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये दौरा, पेन्शन योजनेसंदर्भातील आंदोलन ठिकाणी उपस्थित राहणार. गुजरातच्या अहमदाबादमध्ये सावंत कुटुंबियांच्या घरी बाप्पा विराजमान, बाप्पासाठी गावखेड्याचा देखावा. कोल्हापूरच्या जयसिंगपूरमधील झाशी चौक गणेशोत्सव मंडळाकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन, ध्वनी प्रदूषण न करता साध्या आणि पारंपरिक पद्धतीनं सण साजरा करण्याचं उद्दिष्ट. नंदुरबारमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी 15 दिवसांपासून महिलांच्या फेऱ्या सुरूच, बँकेमध्ये होणाऱ्या गर्दीमुळे महिलांना त्रास. ज्येष्ठ लेखक ज्ञानेश महाराज यांच्या विरोधात कोल्हापूरच्या लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा, संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनामध्ये देवतांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याचा हिंदुत्ववादी संघटनांचा आरोप. पुणे जमीन प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निकाल, येवलेवाडीमधील 25 एकर जमिनीचा ताबा याचिकाकर्त्याला 3 महिन्यामध्ये देण्याचे आदेश, या प्रकरणी कोर्टानं लाडकी बहीण योजना बंद करण्याचा इशारा दिला होता. 20 सप्टेंबरला पंतप्रधान मोदी वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर, पंतप्रधान मोदी विश्वकर्मा योजनेमधल्या लाभार्थ्यांना संबोधित करणार. विद्यापीठांमध्ये एमपीएससीतर्फे प्राध्यापक भरती होणार, नाशिकमध्ये आदिवासी विद्यापीठाची स्थापना केली जाणार. कोकणामध्ये गेलेल्या प्रवाशांच्या परतीच्या प्रवासासाठी मडगाव पनवेल विशेष रेल्वेगाड्या, पनवेल ते मडगाव दरम्यान अतिरिक्त 2 गणेशोत्सव विशेष रेल्वेगाड्या चालवणार. ट्रॅक्टरची स्टेअरिंग घेऊन सत्तेमधले भाजपा आमदार तान्हाजी मुटकुळे ट्रॅक्टर मोर्चामध्ये सहभागी, कयाधू नदीवरील बंधारा रद्द करण्याची मागणी. कोल्हापुरातील महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे नेते श्रीरंग बर्गे यांचा पुन्हा एकदा एसटी आंदोलनाचा इशारा, मुंबईमध्ये पार पडलेल्या बैठकीमध्ये फक्त वेतनवाढ झाली मात्र इतर मागण्यांबाबत तोडगा निघाला नसल्याची बर्गे यांची माहिती. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 128वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न, 5 महिन्यामध्ये शेतकरी सभासदांना तब्बल 950 कोटी रुपयांचं कर्ज वाटप केल्याची माहिती. जळगावच्या दादावाडी इथल्या मंदिराजवळून 1.25 लाखांची बॅग लंपास करणाऱ्यांना अटक, 2 तासांमध्ये स्थानिक गुन्हे शाखेकडून 2 चोरट्यांना अटक. जळगावसह धुळे जिल्ह्यातून दुचाकींची चोरी करणाऱ्याला अटक, जळगावच्या करजाडा गावातून चोरट्याला अटक.
नंदुरबार जिल्ह्यामध्ये पावसाची विश्रांती, शेती कामांना वेग, पिकांना फवारणी अंतर्गत मशागतीच्या कामांना वेग. नंदुरबार जिल्ह्यामध्ये सोयाबीनला 7000 रुपयांचा हमी भाव देण्यात यावा, शेतकऱ्यांची मागणी. लाडकी बहीण योजनेच्या पार्श्वभूमीवर लाडक्या शेतकऱ्यांच्याही मागण्या मान्य करा.